मुंबई शहरात हवामान खात्याने यावेळी वेधशाळेकडून रेड जारी करण्यात आलाय. मुंबईत काल 223 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासात 223 मिलीमीटर पाऊस कोसळलाय. तर मुंबई उपनगरात 145 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाणे आणि नवी मुंबईत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मुंबईसह उपनगरातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगर आणि शहर या भागात अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता देखील यावेळी वर्तवण्यात आली. कारण बदललेल्या हवामानामुळे मुंबई शहरात अतिवृष्टी होते आणि हवामान वेधशाळेकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याचमुळे मुंबई शहरात हवामान वेधशाळेकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि त्यामुळं सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. चेतन काशीकर आता आपल्या सोबत मुंबईहून आहेत. चेतन, आज मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, काय नेमकी पावसाची स्थिती आहे? नक्कीच, जर बघाल तर ज्या पद्धतीत पाऊस पडत होता तो अतिशय वेगवान पद्धतीने पडत होता. कारण की जवळपास ताशी जे वारे होते ते 40 ते 45 किलोमीटरच्या का रेंजने का वारे वाहत होते असं नोट डाऊन करण्यात आलं आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान विभागाकडनं. मी आहे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या ह्या ठिकाणी. जर तुम्ही बघाल तर का आत्ता सगळे चाकरमाने हे आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत आणि त्याचसाठी म्हणून का हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेरचा गेट आहे. त्याच्याच का ह्या ठिकाणी जी का सुविधा का जी असते ती देण्यात येते. ते का म्हणजे टॅक्सी आणि बसेस ह्या ऑन टाईम चाललेल्या आहेत. तर का रेल्वे जे सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे आणि हार्बर लेवल हेही ऑन टाईम आहे. म्हणजे एवढा पाऊस होऊन देखील आता जी मुंबईची एक लाईफलाईन आहे ती का सुरळीत चालू आहे. ह्या इकडे जर तुम्ही बघाल तर जो पाऊस पडला आहे तो हा रात्रीच्या वेळेस का अतिशय जास्त का पाऊस पडला होता. आणि त्याचमुळे जर बघाल तर ह्या इकडे जो रेकॉर्ड करण्यात आला तो सगळ्यात जास्त पाऊस आत्तापर्यंतचा रेकॉर्ड करण्यात आहे. हा दक्षिण मुंबईतल्या का ह्या CST च्या का ह्या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर प्रामुख्याने चाकरमाने का ह्या इकडे येत असतात. कारण की सगळ्यात जास्त प्रामुख्याने जो लोड असतो तो का फाउंटन आणि कुलाबा का ह्याच का ठिकाणी का असो त्याच्यासाठी का ही चाकरमाने का ह्या इकडे आलेली असतात. पण आत्ता जटवर आहे म्हणजेच का ह्या इकडे अजूनही पाऊस वाढू शकतो. त्यामुळे जर तुम्ही बघाल तर यंत्रणा ज्या मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा असो किंवा ह्या इकडचे फायर डिपार्टमेंटची यंत्रणा असो ही कार्यरत ठेवण्यात आलेली आहे आणि 24 तास का हे मॉनिटर केलं जात आहे. ते म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट सेलकडनं, मग मुंबई महानगरपालिकेची डिझास्टर मॅनेजमेंट सेल असो किंवा मंत्रालयातली डिझास्टर मॅनेजमेंट सेल असो ह्याचा टाईम टू टाईम रेकॉर्ड दर 3-3 तासाने का एक बुलेटिन काढलं जातं आणि त्याच्यामध्ये प्रॉपर अपडेट्स घेतले जातात. म्हणूनच जिल्हा अधिकारी जे आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्हा अधिकाऱ्यांना स्पेशल गाईडलाईन्स देण्यात आलेले आहेत की तुम्ही ज्या ज्या वेळेस का असे इन्स्ट्रक्शन्स येतील किंवा ज्या ज्या प्रकारे का IMD कडनं जे इन्स्ट्रक्शन्स येतील त्या इन्स्ट्रक्शन्सला प्रॉपर फॉलो करून त्या गाईडलाईन्स बनवा आणि ते गाईडलाईन्स इम्प्लिमेंटेशन्स करायचं हे दोन्ही जिल्हा अधिकाऱ्यांचं काम आहे का मुंबई शहराकडे. पण मुंबईच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघाल तर रायगड असो, पालघरचा काही भाग असो आणि काही भाग रत्नागिरीचा असो ज्याला अजूनही रेड अलर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे हवामान विभागाकडनं. या मध्ये सगळ्यात प्रामुख्याने जर बघाल तर दरडी कोसळायचं ही प्रमाण वाढत चाललेलं आहे. जर का मुंबई एक्सप्रेस हायवेवरती पण दरड कोसळलेली आहे त्याच्यामुळे जो मुंबई एक्सप्रेस हायवेचा जो बाजूचा भाग आहे तो काही वेळेसाठी बंद करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवे क्या ह्या ठिकाणी पण दरड कोसळल्या त्यामुळे मुंबई गोवा हायवेच्या वरतीही लांबच लांब लागलेले आहेत त्या म्हणजे ट्रॅफिकच्या. ही सगळी जी अपडेट्स आहेत ही आम्हाला मंत्रालयाच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेलकडनं मिळालेली आहे आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जी स्वाती. चेतन, खूप खूप धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी. याबाबतची माहिती वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.